परभणी महात्मा फुले जनआरोग्य योजना बोगस भरतीची चौकशी गुलदस्त्यात परभणी महात्मा फुले जनआरोग्य योजनामध्ये बोगस कर्मचारी भरती प्रकरणात चौकशी समितीने ऑक्टोबर महिन्यात येथील अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेऊन चौकशी पूर्ण करून चौकशी समितीचे अध्यक्ष डॉक्टर राम टेके यांनी एकोणतीस पानांचा चौकशी अहवाल आरोग्य उपसंचालक डॉक्टर महानंद जायभाई यांच्याकडे सुपूर्द केला होता त्यांनी हा अहवाल आरोग्य संचालक मुंबई यांच्याकडे वर्ग केला परंतु अद्याप याबद्दल कोणतीही योग्य कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बेचाळीस पदांची बोगस भरती झाल्याची तक्रार दिली होती त्यानुसार चौकशीही करण्यात आली परंतु चौकशी झाल्यानंतरही अद्याप दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाली नाही या बोगस भरती प्रकरणात बोगस नियुक्ती केल्यापासून ते चौकशी होईपर्यंत आर्थिक व्यवहारातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना बोगस भरतीची चौकशी तारीख पे तारीख शासनाची दिशाभूल करून बेचाळीस पदांची केली बोगस भरती, के भरती। एका डाटा एंट्री ऑपरेटर मार्फत झाले लाखोंचे आर्थिक व्यवहार नियमानुसार भरती कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन तकीत चौकशी होऊन दोन महिने उलटले चौकशी मात्र गुलदस्त्यात एबी न्यूज मराठीसाठी मराठवाडा ब्युरो चीफ मेहबूब शेख यांचा खास रिपोर्ट पाहूया याबाबत सविस्तर मा बातमी लवकरच एबी न्यूज मराठीवर पाहत रहा अपडेट रहा नमस्कार